नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत। नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे। श्रावणात खूप जणांकडे सत्यनारायण पूजा असते। आमच्याकडे दरवर्षी गणपतीमध्ये सत्यनारायण पूजा असते। सगळं साहित्य 1.25 किलोच्या प्रमाणात घेऊन आमच्याकडे प्रसादाचा शिरा बनवला जातो। पूजा सांगायला जे पुरोहित येतात तेच काही वर्षांपूर्वी प्रसादाचा शिरा बनवायचे। आता माझी आई प्रसाद बनवते। पुरोहित ज्या पद्धतीने प्रसादाचा शिरा बनवायचे तीच पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे। जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया प्रसादाचा शिरा। सुरुवातीला आपण रवा भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे। कढईमध्ये मी साजूक तूप घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम लो मीडियम ठेवलेली आहे। आता आपण यामध्ये एक कप रवा घालूया। प्रसादाचा शिरा नेहमी 1.25 किलोच्या प्रमाणात बनवला जातो, पण आज मी तुम्हाला इथे शिरा बनवायची पद्धत दाखवण्यासाठी 1 कपाच्या प्रमाणामध्ये शिरा बनवून दाखवणार आहे। इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे। रवा आपण जाड वापरायचा आहे। गॅसची फ्लेम लो मीडियम ठेवायची आणि रवा आपण असा सतत चमच्याने ढवळत राहायचा आहे, म्हणजे तो करपणार नाही। इथे मी घेतलेली सगळी साहित्य 1 कपाने मोजून घेतलेली आहेत। तुम्ही घरातील कोणतंही एक भांडं घ्या, त्या भांड्याने सगळं साहित्य मोजून घ्या। इथे मी 1 कप रवा, 1 कप साजूक तूप आणि 1 कप साखर घेतलेले आहे। 1 कप रव्यासाठी आपल्याला 2 कप दूध वापरायचं आहे। आपण इथे 1 कप साजूक तूप घेतलं, त्यातलं अर्ध तूप मी रवा भाजण्यासाठी घेतलेलं आहे आणि 1/2 कप तूप शिल्लक आहे, ते आपण पुढे वापरणार आहोत। अशा पद्धतीने आपण रवा सतत चमच्याने ढवळत राहून रव्याला हलका सोनेरी कलर येईपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपण लो मीडियम ठेवायची आहे। रवा भाजण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनिटं तरी लागतात। 7-8 मिनिटं रवा भाजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता रव्याला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे। रवा भाजून झाला आहे, रव्याला मस्त सोनेरी कलर आलेला आहे। आता आपण भाजून घेतलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याच कढईमध्ये आपण राहिलेलं 1/2 कप तूप काढून घेऊया। रवा भाजण्यासाठी आपण 1/2 कप तूप वापरलं होतं आणि शिल्लक राहिलेलं 1/2 कप तूप आपण आता घेतलेलं आहे। यानंतर आपण यामध्ये केळ्याचे काप काढून घेऊया। इथे मी 1 मध्यम आकाराच्या 1/2 केळ्याचे काप करून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम मी लो मीडियम ठेवलेली आहे। केळं आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे। प्रसादाच्या शिरामध्ये खूप जास्ती केळं वापरायचं नाही आहे। आमच्याकडे जेव्हा पुरोहित 1.25 किलो रव्याचा प्रसाद बनवायचे तेव्हा ते त्यामध्ये फक्त 1/2 केळं वापरायचे। आपण जर यामध्ये खूप जास्ती केळं घातलं तर मग प्रसादाला फक्त केळ्याचीच चव येईल। पुरोहित ज्याप्रमाणे आमच्याकडे प्रसाद बनवायचे तीच पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे। केळं आपण 2 ते 3 मिनिटं लो मीडियम फ्लेमवर तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे। चमच्याने ते शक्य तितकं स्मॅश करून घ्यायचं आहे। केळं परतून झालं की यामध्ये आपण सुकामेवा घालूया। 4-5 काजूचे तुकडे, 4 बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि 1 टीस्पून चारोळी घेतलेली आहे। हे सुद्धा आपण 1 मिनिटभर तुपामध्ये परतून घेऊया। मिनिटभरानंतर आपण यामध्ये 12 ते 15 मनुका घालायच्या आहेत। मनुका लवकरच तळल्या जातात म्हणून आपण सगळ्यात शेवटी मनुका घालायच्या आहेत। थोडा वेळ आपण तुपामध्ये परतून घेऊया। सुकामेवा परतून झाला की यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा घालायचा आहे। रवा आपण तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यानंतर आपण यामध्ये दूध घालूया। बाजूच्या बर्नरवर मी दूध गरम करायला ठेवलेलं होतं। आपण यामध्ये गरम गरमच दूध घालायचं आहे। गरम दूध घातल्यामुळे शिरा छान मोकळा होतो। थोडं थोडं करून दूध घालायचं आणि रवा छान मिक्स करून घ्यायचा। दूध आणि रवा दोन्ही गरम आहे, हातावर गरम थेंब उडण्याची शक्यता असते म्हणून आपण सांभाळून दूध घालायचं आहे। सगळं दूध घालून झालं की पुन्हा एकदा आपण चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आता लो ठेवायची आहे। दूध आणि रवा छान मिक्स करून झाला की यातलं सगळं दूध आटेपर्यंत यावर झाकण ठेवायचं आहे।
तुम्ही पाहू शकता शिऱ्यातलं सगळं दूध आटलेलं आहे. दूध आटून कडेने तूप सुटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये एक कप साखर घालूया. साखर आपण शिऱ्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये पाव टी स्पून वेलची पावडर घालूया. साखर आणि वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखर वेलची पावडर मिक्स करून झाले जसजसे साखर वितळायला लागते तसा शिरा पुन्हा सैलसर होतो. यावर आपण झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं शिरा शिजवून घेऊया. 2-3 मिनिटांनी झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता शिऱ्यातलं अजून पूर्ण पाणी आटलेलं नाही आहे. शिरा आपल्याला हवा तसा कोरडा झालेला नाही आहे. पुन्हा एकदा चमच्याने छान ढवळून घेऊया आणि यावर आपण पुन्हा झाकण ठेवून शिरा पूर्ण कोरडा होईपर्यंत शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे. आता आपण झाकण काढून पाहूया शिरा झालाय का. तुम्ही पाहू शकता शिऱ्याला मस्त तूप सुटलंय. शिरा हवा तसा आपल्याला कोरडा झालेला आहे. पहा शिरा बिलकुल चिकट झालेला नाही आहे. मस्त मोकळा मऊसूत शिरा तयार झालेला आहे. आपण इथे दिलेल्या प्रमाणात जर तुम्ही शिरा बनवाल तर तुमचा शिरासुद्धा असाच मऊसूत आणि मोकळा होईल. पहा शिरा किती मऊसूत आणि मोकळा तयार झालेला आहे. आपला शिरा तयार आहे. गॅस बंद करूया आणि गरम गरम शिरा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तयार आहे आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने बनवलेला सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा. शिरा सर्व करण्यासाठी इथे मी केळीचं पान घेतलंय. त्यावर मी शिऱ्याचं मूठ ठेवलंय आणि त्यावर एक तुळशीचं पान ठेवलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही प्रसादाचा शिरा तुम्ही नक्की घरी करून पहा. तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.